बेरीज करा पंधरा अधिक ऋणशेहेचाळीस अधिक एकोणतीस हे, हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण संख्या रेषेची मदत घेऊयात म्हणजे ते अधिक स्पष्टपणे आपल्याला समजून येईल मी या ठिकाणी एक संख्या रेषा काढतोय या संख्या रेषेवर या ठिकाणी शून्य आणि आता सगळ्यात आधी आपल्याला दाखवायचं हे पंधरा धन पंधरा उजवीकडे असणार आहेत म्हणून आपण शून्यापासून साधारणत या अंतरावर पंधरा आहेत म्हणून इथे पंधरा आपण काढलेले आहेत आता हे आपण पंधरा दाखवले पण त्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत ऋण शेहेचाळीस आपण एका वेगळ्या रंगाने त्यांना दाखवूयात ऋण शेहेचाळीस यात मिळवायचे आहेत पण ही संख्या ऋण असल्यामुळे नक्कीच ही संख्या शून्याच्या डावीकडे आहे पण हे अंतर आता आपल्याला डावीकडचं या पंधरापासून मोजायचं आहे म्हणजे इथून कुठून तरी आपल्याला ते अंतर मोजायचं आहे पंधरापासून मग आता आपण पंधरापासून डावीकडे हे शेहेचाळीस अंतर मोजणार आहेत ठीक आहे तर हे साधारणतः इथे आहे आणि हे आता ताखोरेल ता आपण अंतर डावीकडे शेहेचाळीस घर गेलोय या पंधरापासून त्यामुळे हे अंतर शेहेचाळीस आहे अंतर हे कधीच असत त्यामुळे याची एक केवल मूल्यातली जर किंमत पाहिली तर ती शेहेचाळीस आहे त्या अंतर शेहेचाळीस आहे फक्त त्या पंधरापासून डावीकडे गेलं म्हणून आपण त्याला ऋण शेहेचाळीस असं लिहिलंय पण बारकाईनं जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की शून्याच्या ठराविक घर आपण डावीकडे आहेत म्हणजे या शून्यापासून साधारण इथे पर्यंत आपण डावीकडे आलो आहे मग हे एकूण गुलाबी अंतर नेमकं किती आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण आहे हे लक्षात येतं मग हे अंतर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल अगदी बरोबर म्हणजे या शेहेचाळीसमधून मधून हे पंधरा निळ्या रंगाचं अंतर आपल्याला वजा करावं लागेल मग आपण हे अंतर वजा करून काढूयात हां बघा हा हे शेहेचाळीस अंतर होतं या हिरव्या रेषेचं ह्या हिरव्या किरणाचं आणि यातून आपण वजा करत आहेत या निळ्या रेषेचं अंतर किंवा निळ्या किरणाचं अंतर आपण या ठिकाणी वजा करत आहेत त्यामुळं शेहेचाळीस वजा पंधरा आपण करू आणि जे उत्तर आलेलं असेल हे गुलाबी रेखेचं या गुलाबी आरोचं अंतर असणार आहे ठीक आहे मग आता गुलाबीचं अंतर किती आलंय बघा सहातून पाच गेले एक राहिला चारातून एक गेले तीन राहिले अर्थात हे जे अंतर आहे ते एकतीस आहे पण शून्याच्या डावीकडे असल्यामुळं हा बिंदू आहे तो ऋण एकतीसवर वर आहे म्हणजे आता आपल्याला हे गुलाबी अंतर म्हणजे एक्झॅक्ट ही जागा सुद्धा कळाली आहे ती ऋण एकतीस आहे आता हे अंतर आपल्याला कळालं की या दोघांची बेरीज केल्यानंतरचं हे अंतर आलेलं होतं ते ऋण एकतीस या ठिकाणी आपण पोचलोय या दोघांची बेरीज केली आणि हे उत्तर आपलं ऋण एकतीस आलं मग आता शिल्लक आहे याच्यामध्ये एकोणतीस मिळवणं आता एकोणतीस मिळवायचं म्हणजेच काय आपल्याला उजवीकडे जायचंय पण जाण्याची जागा ही इथे असणार आहे एकतीस पासून आपल्याला उजवीकडे जायचंय म्हणजे साधारणत इथून आपण एकोणतीस घर जेव्हा उजवीकडे जातोय तेव्हा ही जे काही ठिकाण आपलं प्राप्त झालंय ही जी जागा येते ती आपण एकोणतीस घर उजवीकडे गेलोय म्हणून त्याला आपण धन एकोणतीस असं म्हणतोय पण मग ही एक्झॅक्ट जागा नेमकी कुठे आली या संख्या रेषेवर नेमकं आपण कुठे आहेत हे ओळखायचं असेल तर तर आपल्याला या शून्यापासूनचं डावीकडे हे आलेलं अंतर नेमकं किती आहे हे शोधायचं आहे ठीक आहे म्हणजे पिवळ्या रेषेचं अंतर आपल्याला काढावं लागेल आणि आपल्याला आता माहिती आहे की हे गुलाबी जी काही आपलं किरण आपण काढला आहे तो गुलाबी किरण आहे एकतीस मापाचा आणि हा भगव्या रंगाची जी रेष किंवा किरण आपण काढली आहे ती एकोणतीस मापाची या दोघांचा एक फरक काढला की आपल्याला या पिवळ्या अंतर आपल्याला लक्षात येणार आहे म्हणजे आपण आता काय करणार आहेत बघा हा ठिकाणी एकतीस आणि या एकोणतीसचा फरक काढायचा आहे बरोबर ना आणि हा फरक जो असेल तो म्हणजे आपल्याला या पिवळ्या छोट्या किरणाचं लांबी या ठिकाणी कळणार आहे खर ही छोटीशी रेषा जी आहे ती या वजाबाकीतनं आपल्याला मिळणार मग एकतीस वजा एकोणतीस केले आणि उत्तर येतं दोन अर्थात हे जे माप राहिलं आणि हा जो बिंदू या ठिकाणी आपल्या इथं प्राप्त झाला आहे तो नक्कीच ऋण दोन वर आहे हे अंतर जरी दोन असेल तरी अजून शून्याच्या डावीकडेच आपण असल्यामुळे याला आपण ऋण दोन हा बिंदू म्हणतोय म्हणजेच या दोघांची क्रिया केल्यानंतर म्हणजे ऋण एकतीस अधिक एकोणतीस ही क्रिया केल्यानंतर आपल्या हाती लागलेलं उत्तर आहे ऋण दोन आणि म्हणूनच आपल्या या संपूर्ण गणिताचं म्हणजे पंधरा अधिक ऋण शेहेचाळीस अधिक एकोणतीस याचं उत्तर आलं आहे ऋण दोन आणि बरोबरच्या चिन्हाच्या जवळ आल्यामुळे आपण याला कमसामध्ये ठेवूयात हां आणि हे उत्तर जे आपलं आहे ते आपलं अंतिम उत्तर आहे ठीक आहे तर आपण या उत्तराला छानशा चौकटी टाकूयात जेणेकरून आपल्याला ते अधिक व्यवस्थित लक्षात राहील